माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील वादग्रस्त पोलीस सचिन वाझे या सगळ्यांची चौकशी झाली. एप्रिल 2022 चांदीवाल आयोगानं तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला अहवाल सादर केला, मात्र या अहवालातल्या बाबी कधीच उजेडात आल्या नाहीत. चांदीवाल आयोगानं क्लीनचिट दिल्याचा दावा अनिल देशमुख करतायत, तर ठाकरे सरकारनं अहवालातल्या बाबी उजेडात का आणल्या नाहीत असा सवाल भाजपकडून उपस्थित केला जातोय. चांदीवाल आयोगाच्या अहवालात असं नेमकं काय आहे, कोणी कोणाला गोवण्याचा प्रयत्न केला, कोणी कोणी यूटर्न घेतला, आयोगानं केलेल्या चौकशीनंतर सत्य समोर आलंय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत स्वतः निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी. आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी त्यांच्याशी साधलेला हा एक्सक्लुझिव्ह संवाद आपण पाहूया. 27 एप्रिल 2022 रोजी जस्टिस कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल कमिशनची रिपोर्ट तत्कालीन महाराष्ट्र सरकारला दिली गेली. हे कमिशन 100 कोटींचा भ्रष्टाचार जो आरोप तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवरती त्याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलं गेलं होतं. आज जवळपास 2 वर्षाहून अधिकचा कालावधी झालेला आहे. ह्या प्रकरणातील कमिशनने दिलेली रिपोर्ट सार्वजनिक केली गेली नाही. या प्रकरणाची सत्यता काय हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः जस्टिस कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल यांच्याकडे आलेलो आहे. चांदीवाल सर, खूप खूप आभार आपले तुम्ही आम्हाला हा वेळ दिलात. माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की या कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं काय आहे की कोणतेही सरकार ह्याला सार्वजनिक करण्याची हिंमत दाखवत? 27 एप्रिल 2022 रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना माझा अहवाल सादर केला होता. त्याच्यात ज्या बाबी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत, त्यामुळे शक्य आहे तो माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा. असं काय आहे त्या अहवालात? ते असं काय आहे ते तर सांगणार नाही, आणि हे निश्चित आहे की मला माझ्या ह्या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तेवढी मदत केली नाही, हे तितकंच खरं आहे. श्री परमवीर सिंग यांची उपस्थिती कमिशनसमोर आयोगासमोर येण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. CID सारख्या विभागानं ते आढळून येत नाही असा रिपोर्ट वारंवार दिला. ह्याच्यातच काहीतरी पाणी मुरतं हे त्यावेळेला ध्यानात आलं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही म्हणता अडथळे निर्माण केले गेले, म्हणजे तुमच्या कमिशनचं काम आम्हाला आयोगाला स्वतंत्र जागा पाहिजे, जागा द्या म्हणून मागणी केली, ती दिली गेली नाही. आयोगाला स्टाफची व्यवस्था करा, ती दिली गेली नाही. आयोगाला गाडी द्या, ती केली नाही. त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी टर्मिनल जवळची जागा दाखवली जी अयोग्य होती, पार्किंगही नव्हती. शेवटी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाची जागा जिथं मी अध्यक्ष होतो तीच जागा आम्ही सिलेक्ट केली, तिथं आम्ही सगळं कार्यक्रम केला. माझ्या ज्युडिशियल वर्कला तिथल्या स्टाफला त्रास त्याबद्दल झाला, पण आम्ही हा कार्यक्रम तिथंच केला. पण इतक्या मोठ्या प्रकारची चौकशी करायची आहे ज्यामुळं गृहमंत्र्यांचं पद गेलं, कमिशनर बदलले, ऑलमोस्ट सरकारी गेलं, अशा महत्त्वाच्या आयोगासाठी सगळी सुविधा देणं हे शास्त्राचं काम होतं. मी माझी नाराजी जी आहे माझ्या रिपोर्टमध्ये मांडलेली आहे, आणि मी प्रत्यक्ष भेटीमध्येही माननीय उद्धवजींना ह्या बाबी सांगितल्या. त्यांना थोडा झटकाही बसला की इतकं असं कसं घडलेलं आहे, हे मी त्यांना प्रत्यक्ष सांगितलं होतं. पण सर, तुम्हाला वाटतं का की तुम्ही जे सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होतात ते नाही यावं यासाठी या गोष्टी सुरू होत्या? नाही, असं म्हणता येणार नाही. मी कोणाला वाचवण्यासाठी होत्या मी असं सांगू शकत नाही, पण अडथळे निर्माण होत होते हे निश्चित आहे, ते तर दिसूनच येत होतं. पण कोण कुणाला वाचवत आहे, कोण कुणाला अडचणीत आणू इच्छित आहे हे काही कळण्यास मार्ग नव्हता. सर, कमिशनने वॉरंट्स इश्यू केले, फाईन इम्पोज केले, सगळ्यांनाच फाईन इम्पोज केले. श्री अनिलजी देशमुख यांनाही त्यांनी वारंवार तारखा मागितल्या म्हणून त्यांनाही फाईन लावला. पलांडेंनाही बहुतेक लावला, आणि परमवीर सिंगजींनाही फाईन लावला, आणि तो फाईन शासकीय चीफ मिनिस्टरच्या अकाउंटमध्ये आम्ही जमा केला. मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण आरोप करणारे परमवीर सिंग,
ज्यांच्यावर आरोप झाले ते अनिल देशमुख, जर यांच्या बोलण्यामध्ये जे आता ते दावे करतात टी व्हीवर येऊन सत्यता असती तर त्यांनी आयोगासमोर यायचं होतं, पण ते आले नाही, त्यांना आणावं लागलं. शपथपत्र जे दिलं होतं त्या शपथपत्राच्या अनुरूप जर साक्षी पुरावा सचिनजी वाजे यांनी दिला असता तर बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा झाला असता. त्यांनी त्यांच्या शपथपत्रात दोन राजकीय व्यक्तिमत्वांचे नाव घेतले होते, आर्थिक व्यवहारही उल्लेख केला होता. ते एक जनरल पब्लिकला ओपिनियनमध्ये ओपन आहे, त्यामुळे ओपन आहे. अजितजी पवार त्या काळातले उपमुख्यमंत्री आणि माननीय श्री शरदचंदजी पवार. तर मी वाजेजींना सांगितलं की हे माझ्या रेकॉर्डवर मी घेणार नाही, ॲफिडेविटमध्ये जरी तुम्ही म्हटलेलं आहे तरी मी इव्हन्सवर घेणार नाही, त्यांना समन्सही काढणार नाही. इतपत झालं होतं, म्हणजे ते इम्प्लिकेट करण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणू शकता तुम्ही. फक्त यांनाच केला प्रयत्न नाही, त्यांनी म्हणजे त्यांनी त्यावेळेचे विरोधी पक्षनेता फडणवीस साहेब जे अगोदरचे मुख्यमंत्री होते त्यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. कोणी? या दोघांनी, सचिन वाजे आणि देशमुख साहेबांनी, पण तेही मी रेकॉर्डवर घेतलं नाही. आणि कोणत्या प्रकरणामध्ये काय ते सांगता येणार नाही, पण ते इव्हिडन्समध्ये घेत होते. म्हटलं नाही मी घेणार नाही, मोठी नावं घ्यायचे त्यांनाही नाही. याच्यामुळे काय होतं की प्रसिद्धी मिळते ना, मोठी नावं घेतली की प्रसिद्धी मिळते आणि वर्तमानपत्रांना चॅनल्सना खाद्य मिळतं चर्चा चारवण करण्यासाठी. ते मला होऊ द्यायचं नव्हतं. अच्छा. हां. आणि त्या ज्या उद्देशानं स्थापना झाली होती आयोगाची तो उद्देश वेगळा होता. आणि तुम्ही इतर राजकीय व्यक्तींना ज्यांचा रोल नसेल जे काही आहे त्यांना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी हव्यास करायचा ते मला मान्य नव्हतं, त्यामुळे मी नाही म्हटलं. सचिन वाजेंचा ॲफिडेविटचा उल्लेख आहे. सचिन वाजेंनी त्यांच्या ॲफिडेविटमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले, आरोप केले जे आमच्यापर्यंत आहे. त्यामध्ये त्यांनी 2 कोटी रुपये अनिल देशमुखांनी मागितले, बारसाठीचा उल्लेख केला, शरद पवारांचा उल्लेख आहे, अजित पवारांचा उल्लेख आहे. ह्या सगळ्या बाबी त्यांनी तुमच्यासमोर ठेवला, ते पण ॲफिडेविट ऑन ओथ होतं, पण नंतर त्यांनी रिट्रॅक्ट केलं. बरोबर. त्याला कसं पाहिलं तुम्ही? कसं पाहिलं? रिट्रॅक्ट केलं त्यांनी, हे आहे फॅक्ट. आणि त्यांनी ॲफिडेविटमध्ये ज्या राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल लिहिलं मी ते एव्हिडन्समध्ये घेणार नव्हतं. मी स्पष्ट त्यांना सांगितलं होतं की मी तुम्ही जरी हे ॲफिड शपथपत्रात लिहिलेलं आहे मी हे साक्षीपुराव्यात पुढं घेणार नाही, मी त्यांना समन्स काढणार नाही, हे मी स्पष्टपणे जाणीव वाजेजींना दिली होती. त्यांनी रिट्रॅक्ट करण्याचं कारण काय? बैठका झाल्या काय? झालेलं काय की अचानक त्यांनी रिट्रॅक्ट केलं शेवटी? आता कसं, याच्यात ठाण्याचे एक DCP होते, ते कुठं ना कुठं हस्तक्षेप करायचे ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये. आणि श्री परमवीर सिंग व श्री वाजे यांची मीटिंग झाली होती, ती एक्सपोज झाली, त्याची चौकशी झाली, माझ्या गैरहजेरीत मीटिंग झाली होती ती, त्याची इन्क्वायरी शासनाने केली. संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्यांना आणण्या नेण्यासाठी नियुक्त केले होते त्यांनाही सस्पेंड केलं किंवा त्यांची चौकशी झाली. तसंच मी इतपत ऐकलं आहे की श्री वाजे आणि श्री देशमुख यांचीही स्वतंत्रपणे मीटिंग झाली, असं काही गोष्टी घडलेल्या आहेत. मग ह्यानंतर रिट्रॅक्ट केलं त्यांनी स्टेटमेंट? तो कालावधी जवळपास सारखा त्याच तोच असावा, कारण अनिल देशमुख हे कस्टडीत होते आणि सचिन वाजेही कस्टडीत होते, आणि कस्टडीत असल्यामुळे आम्ही त्यांना एक माणुसकीचा भाग म्हणून बाहेर बेंचवर किंवा रूमवर, आणि अनिल देशमुखांची पोझिशन बघून मी त्यांना आमच्या मेंबरच्या चेंबरमध्ये बसण्याची परवानगी देत होतो. त्यांचं वय, त्यांची पोझिशन, राजकीय पार्श्वभूमी बघून मी त्यांना ती व्यवस्था केली होती. तिथे माझा कंट्रोल नव्हता पण मी व्यवस्था केली होती. मी ह्यासाठी प्रश्न विचारला सर, कारण ॲफिडेविट ऑन ओथ दिलं हो बरोबर, त्याच्यानंतर ते म्हणाले माझ्याकडे एव्हिडन्सच नाही हो, ते म्हणाले मी जे बोललो ते परमवीर सिंग म्हणाले, सचिन वाजेंनी सांगितलं हो माझ्याकडे पुरावा नाही की मी मीटिंग मध्ये गेलो नाही. आधी त्याने सगळं सांगितलं 1750 ते बंगल्याचा उल्लेख केला, अगदी खरं आहे घडलं होतं, पण त्यांनी नंतर नाही सांगितलं. ह्याला तुम्ही ऍज अ कमिशनचे अध्यक्ष म्हणून नाही म्हणत, तुम्ही एवढे लग्न बदललेले लोक पाहिले. निरपेक्ष बुद्धीनं आपल्याला कार्य करायचं कळत असूनही रेकॉर्डवर काही नाही येतं, आपण आपलं लेखणी चालू नाही. याचं वर्णन कसं करा, कारण हे सगळे बदलते चेहरे तुम्ही 1.5 वर्षात पाहिले. काय आपण राजकीय साठमारी असते आपण काय बोलणार, पण तुम्हाला दिसत होतं. हा, स्पष्टपणे दिसत होत की परमवीर, अनिल देशमुख आणि वाजे हे एकमेकांना स्पष्ट जाणीव होत होती. ते वाजेंनी तर इतर अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हटलं ओ सचिनजी थांबा कुठेतरी, तुम्ही मी इतपत बोललो त्यांना असं नाही चालू म्हटलं,
कोणाला आयुष्यात उठवण्याचं काम नका करू म्हणतात. पण या तुमच्या कमिशनची रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात त्या अनिल देशमुख. ते वारंवार म्हणतात, त्याचा प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगाचे रिपोर्ट सार्वजनिक करावं, कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चीट नाही. तुम्ही त्यांना क्लीन चीट दिली आहे का? आता ते म्हणतात क्लीन चीट दिलेली आहे, पण क्लीन चीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो. आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे, पण मी क्लीन चीट दिलेली नाही, साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय. मग पुरावे अभावी तुम्ही म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही, अभावी नाही दिलेच गेले नाही, असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही. अच्छा, म्हणजे दिले असते तर कुठेतरी काहीतरी घडलं असतं. परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती आयक्यू स्वरूपाची होती, त्यांचे ॲडव्होकेटनं त्याच्यावर सही केली, मग मी म्हटलं असं चालणार नाही, ॲफिडेविट व्यवस्थित करा, त्यांनी तेही केलं, असं घडलेलं आहे. म्हणजे तेरी भी चूक मेरी भी चूक असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत. आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचा त्यांना लखलाव, पण त्यावेळेला जाणीव होत होती. त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात. सर, या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख वारंवार आलेला आहे. त्यात अनेक अधिक अधिकारी गेले, एसीपी गेले, पाटील मीटिंग जो व्हायच्या तिथं असा ऍफिडेविट मध्ये उल्लेख आहे. पलांडे, श्री पलांडे, श्री वाजे, भुजबळ असं नाव आलेले, एसीपी पाटील. भुजबळांचा रोल तसा काही दिसून आलेला नव्हता हे तितकंच खरं. त्यांना का गोवलं हे मला माहिती, पण पाटील यांना माहिती होतं ती मीटिंग झाली होती, उल्लेख आलेला आहे. पैसे घेण्यासाठी सांगितलं गेलं नाही, तो उल्लेख आलेला आहे ऍफिडेविट मध्ये, शपथपत्रात उल्लेख आलेला आहे. आणि एसीपी पाटील यांची नियुक्ती करण्यामागे मला जे दिसून आलं ते श्री परमवीर सिंग हेच कारणीभूत होते हे दिसून आलं मला. आणि त्याच्या अगोदर वाजेंनी आणण्याचा प्रयत्न केला आहे, काही पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या संदर्भात काही गोंधळ झाला आहे, तो आणण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मी जास्त त्याला महत्त्व दिलं नाही, पण त्यांनी प्रयत्न केला होता. पण पोलीस ट्रान्सफरचा विषय आणला होता, विथ रेकॉर्ड आणला होता त्यांनी वाजेने. आणि कोणी केले ते ट्रान्सफर? त्या माननीय गृहमंत्री. हे रिट्रॅक्ट करण्याचा प्रश्न मी घेतोय, तुम्ही म्हणालात ठाण्याचे एक डीसीपी होते, ते हस्तक्षेप खूप करत होते. हा, असं बाहेरून दिसत होतं. हा, म्हणजे कशा प्रकारचा हस्तक्षेप? एक ऍडव्होकेटही होते, मी नाव सांगणार नाही, आणि ठाण्याचे डीसीपी होते, ते दिसत होतं. हस्तक्षेप म्हणजे विटनेसेस, त्यांना एकमेकाशी चर्चा घडवून आणणे, काही करणे, असं काही दिसत होत त्यांचं. एव्हिडन्स आणि विटनेसला इन्फ्लुएन्स करणे सुरू होतं? नाही, ते त्यांचं आपसात. अच्छा, माझं क्षेत्र मर्यादित असल्यामुळे तुम्ही बाहेर काय करतात मी काही बोलणार नाही. पण ते सिटिंग डीसीपी होते. आणि ते एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही ठाण्याला असताना मुंबईत येऊन कसं काय बसू शकता, काय तुमचा ऑफिस कार्यक्रम सोडून कसं येऊ शकता? आता वारंवार यायचे, नेहमी यायचे ते, हे तितकंच करे. आणि हे दिसत होतं ना, पण हस्तक्षेप. मी MBA शासन आहे का कुठलं शासन आहे मी नाही, म्हणजे ते माझं क्षेत्रही नाही, म्हणजे कुठल्याही शासनाच्या विरुद्धही माझं मत नाही, आणि कुणाच्या फेवरमध्येही माझं मत नाही, आणि निवडणूक आलेली आहे. आणि म्हणून निवडणूक आहे, म्हणून ह्या कमिशनच्या रिपोर्ट बद्दल हे सगळं राजकारण सुरू आहे, आणि म्हणून तुमच्याकडे आम्ही. हे साधा शेमड्या पोरालाही कळतं की निवडणुकीचा कालावधी असल्यामुळं काही ना काही प्रक्षोभक विषय काढायचे, आणि कुणाला ना कुणाला जीवनातनं उठवण्याचा प्रयत्न करायचा, आणि काहीतरी आरोप प्रत्यारोप करून गदारोळ उठवायचा. जसं एक ठिकाणी म्हटलंय की सकाळी उठल्या भोंगा वाचतो, तसा तो हिशोब आहे, अजून काही नाही. आणि याची सत्यता म्हणून एक जबाबदार चॅनल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो की खरं काय हे जनतेला नाही. हे काय तुम्ही मला वारंवार 6 महिन्यापासून हा तुम्ही मला याबद्दल विनंती करीत राहिला, मी टाळतही राहिलो, पण तुम्ही काही गोष्टी अशा काही प्रश्नरूपात मांडल्या की साहेब असं असं हे म्हणाले, असं असं ते म्हणाले, मग म्हटलं ठीक आहे साहेब एकदा येऊन. मी यालाच पुढे नेतो सर की आपण यांचा विषय काढला. एक सचिन वाघांच्या ऍफिडेविटमध्ये काही एव्हिडन्स देशमुखांविरुद्ध त्यांच्या मुलाविरुद्धही वारंवार ते सांगत होते, त्यांनी काही पुरावे आणण्याचा प्रयत्न केला. ऍफिडेविटमध्ये नसावं बहुतेक, पण त्यांनी साक्षी पुराव्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. कोणाविरुद्ध? की देशमुख साहेबांचे चिरंजीव
यांनी व्हॉट्सअप मेसेज काही केला होता सचिन देशमुखांना 40 लाख रुपयाबद्दल, सचिन वाझेंना सॉरी, केला होता व्हॉट्सअप मेसेजद्वारे की 40 लाखाच्या व्यवहाराबद्दल होता तो. तो मी रेकॉर्डर घेतला नाही कारण ते साक्षी पुराव्याच्या नियमानुसार तो प्रश्न नव्हता, मी घेतलं नाही ते. पण त्यांनी मांडलं होतं, ते सचिन वाझेंनी मांडलं होतं, श्री वाझेंनी मांडलं होतं. वाझेंच्याकडे असं म्हटलं तर भरपूर मटेरियल होतं हे म्हणता येईल. ते ज्या पद्धतीने तिथं वागायचे ते त्यांच्या वकिलालाही बऱ्याच वेळेला जुमानत नव्हते हे खरं हो. पण त्यांनी तर तुमच्या समोर कधी सादरच केला नाही. अत्यंत हुशार माणूस, चाणाक्ष माणूस. परवीण सिंग जे आले होते त्यांनी, तुम्ही त्यांना हे केलं, त्यांच्या आरोपांच्या बद्दल त्यांनी कधीच कोणतंही हे तुमच्या समोर सादर केलं नाही. त्यांनी परमवीर सिंगांनी आरोपच्या पृष्ठावर तर काही सादर केलं नाही. आणि दुसरं बिमल अगरवालचं नाम आलं तुमच्या याच्यामध्ये. बिमल अगरवालला एक प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी असं दाखवून तुमच्या समोर डिपोज करण्याचा प्रयत्न झाला. बिमल अगरवाल नावाच्या व्यक्तीने एक अर्ज दिला होता की मला हस्तक्षेप करू द्या या प्रोसिडिंगमध्ये. आणि अजून एक व्यक्ती होते, ठाण्याकडचेच होते. असे दोन लोकांचे अर्ज होते. पण त्यांनी जे आरोप प्रत्यारोप केले होते ते माझ्या चौकशीच्या कक्षेच्या बाहेरचे होते. आणि मला चौकशीचा अधिकार क्षेत्र वाढवायचा नव्हता, त्यामुळे मी त्यांचे ते अर्ज दोन्ही निकाली काढले, फेटाळले, रद्द केले. पण ते काउंटर करण्याचा प्रयत्न होता. नेते परमवीर सिंगांच्या विरुद्ध जात होते जास्त की असं केलं, ठाण्यात असताना तसं केलं. पण ते मला त्याशी काही कारण नव्हतं. तुम्ही म्हणताय की सचिन वाझेकडे बरेच काही होते. हो, तर तुम्हाला त्याने सांगितले असतील. कारण एवढं कॉन्फिडेन्शियल एव्हिडन्स आहे. ते डायसच्या समोर उभं राहायचे, साक्षी पुराव्याला उशीर लागला की उभं राहायचे ते. पण तुम्हाला ते ट्रॅक करत असेल ना सर, की हा व्यक्ती आता हा हे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हा यांच्याकडे जाणार आहे, किंवा हा व्यक्ती इथं दाखवण्याचा म्हणजे यांच्याकडे जाणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आयोगाचं कार्यक्षेत्र वेगळं असतं. आयोगाला सत्यता पाहायची असते आणि शासनाला रिपोर्ट द्यायचा असतो. कोण गुन्हेगार आहे, कोणी गुन्हा केलेला आहे, कुणाला शिक्षा व्हावी हे सांगण्याचा कार्यक्रम आयोगाचा नाही. मुळात आम्ही फक्त इन्क्वायरी करायचं आणि शासनाला रिपोर्ट द्यायचा की करेक्टिव्ह मेजर, सुधारणा काय करायच्या पुढं. त्या दृष्टीने ह्या आयोगाची नेमणूक झाली होती आणि त्या माझ्या अहवालामध्ये ह्या बाबी मांडलेल्या आहेत. सत्यतेचा विषय तुम्ही काढलात. एक थेट प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्हीच म्हणताय की या गोष्टी आणल्या असतं तर काहीतरी झालं असतं. खंत आहे की 1.5 वर्ष तुम्ही ह्या सगळ्या आयोगामध्ये काम केलं, तुमच्या टीमनं काम केलं, पण हे सगळे आपला एकमेकांना वाचवण्यासाठी काहीच समोर आणलं नाही आणि सत्य तुम्ही आणू शकला नाही. तुम्हाला दिसून येतच. पण तुम्हाला खंत आहे, पत्रकार आहात तुम्ही, इंटरव्ह्यू अनेक लोकांचे घेतलेले, तुम्हाला दिसून येत आहे. सर तुम्हाला खंत आहे की मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की ज्या गोष्टी घडल्या, मी खंत व्यक्त करून काय होणार. ज्यांना साक्षी पुरावे द्यायचे ते जर मागे सरकत असतील तर मी त्यांना गळा धरून आणू शकत नाही. शपथपत्र दिल्यानंतर शपथपत्राच्या विपरीत वागायचं असेल तर आपण काही करू शकत नाही. अशा गोष्टी घडतात. पण याचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स वर्णन कसं कराल तुम्ही, की हे बदलते चेहरे पाहत गेलात तुम्ही एकमेकांना वाचवण्याचा, जे आरोप एकमेकांवर करतो एकमेकांना वाचवतायत. मनुष्य स्वभावाच्या अनेक छटा असतात तेवढं सांगता येईल. आणि राजकीय उलथापालथीत काय साठमारी कोण करेल काही सांगता येत नाही. कुणाचा कुणाच्या खांद्यावर हात ठेवून बंदूक चालवणार हे कळणार नाही तुम्हाला, असा ते व्यवहार आहे. आणि कोण निशाणा असेल ते कोण नाही. कधी आज मित्र, उद्या शत्रू, उद्या शत्रू परत आज मित्र, काही होऊ शकतं. आणि म्हणूनच आयोगाकडनं जे अपेक्षा झालं होऊ शकलं नाही. जे काही आलं माझ्या पुढे ते मी माझ्या अहवालात मांडून दिलं, जे काही साक्षी पुरावा आला तेवढं. तुम्ही सांगाल आता आमच्या माध्यमातून सरकारला की करा, ते लोकांना कळू द्या म्हणून काय आमच्या आयोगात. हे शासनाने निर्णय घ्यायचा आहे. शासनाने त्यांच्या सवडीप्रमाणे अहवाल कधी प्रसिद्ध, माझं जबाबदारी नाही, माझं मॅन्डेटही नसतं की तुम्ही माझा रिपोर्ट सार्वजनिक करा. हे शासनाच्या मर्जीनुरूप आहे. कारण त्याच्यातल्या बाबी प्रक्षोभक असतील, शासनास योग्य वाटत नसतील, त्यांची मर्जी, आपण काय करणार. असं होऊ शकतं. कुणा कुठलीही शासन व्यवस्था असो, अशा काही गोष्टी माझ्या अहवालात असतील की ते कुठल्याही शासन व्यवस्थेच्या पचनी पडणार नाहीत. असं पोलीस रिफॉर्मचा उल्लेख तुम्ही करता नाही. मी काय मी बोलणार नाही, पण त्या कुठल्याही शासन व्यवस्थेला पचनी पडणार आहे नव्हते. म्हणजे ते एकदम विस्फोटक स्फोटक असा स्फोटक कमिशनच्या तुमच्या फायंडिंग मध्ये.
आणि मी काही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याचं सूचित केलेलं असं. आणि म्हणून काय बाहेर येत नाही? आता ते काय आपण सांगू शकत नाही. कुठल्याही शासन व्यवस्थेला मी दोष देणार नाही, कारण अगोदरचं शासन होतं, नंतर बदललं, नंतर दुसरं आलं, कोणी काही केलं नाही, आपण काही सांगू शकणार. यात राजकारणी आणि पोलीस खात्याचा एक चेहराही तुम्ही परत पाहिला, सांगड होतं, त्याचं वर्णन कसं कराल? सांगड आहे, सांगड आहे, एकमेकांना वापर, स्वतःच्या स्वार्थापोटी काही करू शकतात दोन्ही. मी म्हणजे सार्वजनिक रीतीने अशा गोष्टी बोलू नये, पण आहे. पण सर, तुम्हाला वाटतं तुम्ही कमिशनने जर काम केलं, आता हे सीबीआय 4-5 कोटीचं काही प्रकरण आणते, हे एव्हिडन्स तुमच्याकडे आलं असेल अनिल देशमुखांना? प्रथम माहिती अहवाल ज्याला FIR म्हणतो तो आला होता, त्याच्याबाबत बऱ्याचशा उल्लेखही केला आणि वाजेजींनी ते मांडण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला जास्त उहापोह केला नाही, कारण ती वेगळी चौकशी होणार आहे, ती प्रकरण वेगळं आहे, ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यात काहीही होऊ शकतं, त्यामुळे मी त्याच्यावर कुठेही माझा लेख मत काहीच दिलं नाही. पण ज्या सचिन मधेंनी तिथं पुरावे दिले, इथं का नाही दिले? आता ते मालक स्वतःचे स्वतः आहेत, ते काही गोष्टी अदृश्य हात असतात. पण तरीही तुम्ही आम्हाला वेळ दिलात, कारण तुम्हाला जे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडले त्यालाच उत्तर देण्यासाठी. ठाकूरजी, एक निश्चित, मी माझ्या अहवालातील काहीच गोष्टी सांगितली, बारकावे सांगितले, आणि मी खूप प्रयत्न केला, तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला ऍज अ सीझन एवढी वर्ष सीझन नाही, जे काही माझं जबाबदारी आहे त्याप्रमाणे मी नाही. पण तुम्ही बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलेला, ज्याचा एक थोडंसं क्लिअर पिक्चर महाराष्ट्राच्या जनतेला मिळावं हाच आमचा हेतू होता. राजकारण करत असतील राहतील, पण आम्हाला याचं सत्य काय हे दाखवण्यासाठी. महाराष्ट्राची एक प्रगल्भ पार्श्वभूमी आहे या प्रांताची आमच्या देशात. महाराष्ट्र म्हणजे आज अग्रणी राज्य आहे, होतं, होणार आहे, ती भूमिका सर्व राजकीय व्यक्तिमत्वाने पाळावी, गदारोळ टाळावा, एवढीच मी या प्रसंगी विनंती करेन. माझं क्षेत्र नसताना फक्त कुठलेही मला अभिनिवेश कोणाचाही नाही, फक्त महाराष्ट्र राज्याकडे बघून सगळ्यांनी विचार करावा एवढं सांगायचं. हीच विनंती, कारण वातावरण गढूळ होतंय, सामान्य माणसाला त्रास होतोय, रस्त्यावर मोटरसायकलचा धक्का लागला तरी तू मयमय होते, कारण कुणाच्या हातात कुठला झेंडा आहे, कुणाच्या हातात, बरं सकाळी एक झेंडा असतो, दुपारी तिसरा असतो, संध्याकाळी चौथा असतो, असे प्रकार इथं होतात. सरांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आम्ही जे गोष्ट आहे, जे अनुत्तरित प्रश्न आहेत, तुम्ही कमिशनचे कोणते फाइंडिंग आम्हाला दिले नाहीत, पण आम्ही त्यातनं बिटवीन द लाईन्स काढण्याचा प्रयत्न करू. ते करा तुमच्या लेवल, पण माझ्या अंगी काही मारू नका. बिलकुल नाही सर, आणि म्हणून जबाबदार चॅनल म्हणून मी त्याची ग्वाही देतो तुम्हाला. आणि सरांनी आपल्या प्रश्नांची, तुमच्या प्रसिद्ध चॅनलचं नाव तसं सार्वजनिक रीतीने चांगलंच घेतलं जातं, तसं काही नाही, जे तुम्ही म्हणाल ती विश्वासार्हता तुम्ही कायम ठेवावी एवढंच अपेक्षित आहे. निश्चित ठेवीन सर. तर सरांनी हा वेळ दिला म्हणून आभार तुमचे. म्हणून आता प्रयत्न झाले, सरांनी कमिशननं प्रामाणिक प्रयत्न केला, पण जे आरोप करणारेच होते ते रिट्रॅक्ट झाले, ते हॉस्टाईल झाले, ज्यांच्यावर आरोप झाले तेही काही बोलत नव्हते, म्हणून तेरी बी चूप मेरी बी चूप असं हे सगळं आयोगासमोर झालं. पण काही गोष्टी आहेत ज्या सरांनी स्पष्ट केल्या आहेत. आता जनतेला ठरवायचं आहे की जे राजकारणी एकमेकांवर आरोप करतायत त्यात खरा कोण आणि खोटं कोण. इथेच थांबूयात. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.